शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आजचा व्हिडिओ देत असताना आपण टोमॅटो पिकामध्ये सर्वसाधारणपणे एक जवळजवळ 35 ते 40 दिवसाच्या प्लॉटमध्ये या ठिकाणी उभे आहोत. याच्यानंतर तुमचा जो आता पावसाचा प्रॉब्लेम, पावसानंतर पुन्हा कुठंतरी धुक्याचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी तयार होणार आहे आणि याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना या टप्प्यामध्ये तिरंगा याच्यासाठीचा खूप प्रॉब्लेम त्या ठिकाणी येतो. मग आता आपण तिरंगा होऊ नये किंवा जे गुलाबी फळ पडतं आपण त्याला जो व्हायरस म्हणतो तो येऊ नये याच्यासाठी आपण काय काम करू शकतो, त्याला आपण फवारणे किंवा त्याला जे आपण प्रिव्हेंटिव्ह काम म्हणतो ते आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. त्यापूर्वी दादा तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगा. गुरुनाथ त्र्यंबक जाधव, 92-84-60-99-64. गाव आणि तालुका सांगा. राहणार शिरसगाव, लौकी तालुका, यावला जिल्हा नाशिक. बरं, आपण प्लॉट बुकिंग केला, एक थोडक्यात अनुभव सांगा काय वाटलं. अनुभव म्हणजे औषधांची रिझल्ट एकदम सुपर आली, चांगल्या प्रकारे सिटिंग, पानांची ग्रोथ भीती एकदम व्यवस्थित झालेली. आज तुमचा प्लॉट आहे, तुम्हीच मला आल्याला सांगितलं, बाकीच्या प्लॉट मध्ये आपल्या प्लॉट मध्ये जमीन आसमानचा फरक आहे. हो बरोबर आहे, बरोबर. लोक प्लॉट पाहिले जातात. हो, काय काय वाटतं त्यांच्यात, तुमच्यात काय डिफरंट वाटलं? बाकीच्या इतर प्लॉटवर जर बघितलं तर व्हायरसचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आलेलं आहे. बर, पण आपल्या प्लॉटवर तो कुठलाही प्रकार दिसत नाही. बर, आज जर प्लॉट बघितला तर अतिशय सुंदर प्लॉट झालेला आहे. याला तुम्ही पण कामकाज वेळेवर केलं, आलेल्या फवारण्या तुम्ही वेळोवेळी कॉल करून घेता. एखादी गोष्ट नाही समजली, एखादं औषध मिळालं नाही, त्याला सुद्धा तुम्ही पर्याय विचारून घेता. बरोबर आहे, बरोबर. म्हणजे ज्याच्यात जेवढं आम्ही तुम्हाला काम दिलं त्याच्यापेक्षा तुम्ही काम करता याला फार महत्व आहे. बरोबर आहे, आपण प्रत्येकाला प्रत्येक शेतकऱ्याला आपला सांगण्याचा उद्देश तोच राहतो की तुम्ही कामकाज करत असताना नियोजनबद्ध कामकाज करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्लॉटमध्ये फुल सेटिंग होत असताना किंवा आपण कळी सेटिंग होते किंवा ज्यावेळेस फुलं लागतात अशा वेळेस पाणी नियोजन करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आता पाणी नियोजन करत असताना तुमच्या जमिनी वाईज आपल्याला पाणी त्या ठिकाणी द्यायचं आहे. आता पाणी देत असताना तुम्हाला सुरुवातीला किंवा टेम्परेचरमध्ये आपल्याला नक्कीच झाडाला पाण्याची गरज असते, अशा वेळेस झाडामध्ये स्ट्रेस तयार होतो. परंतु हे प्रत्येक जमीन जसं जमीनचा प्रकार वेगळा वेगळा असेल त्यानुसारच आपल्याला डोसेसमध्ये चेंजेस करायचे किंवा पाण्यामध्ये चेंजेस करायचे. आपण इथे किती दिवसापासून किती दिवसामध्ये पाणी देतो? आता 4 दिवसातून पाणी. किती वेळ पाणी देतात? 1 तास. बरोबर, तरी आपल्याला तेवढा स्ट्रेस कमी होऊन झाडाची पूर्तता होते. बरोबर आहे. आता बाकी जी हलकी जमीन असेल, मुरमाट जमीन असेल, अशा जमिनीमध्ये जर एवढं पाणी दिलं तर झाड डायरेक्ट स्ट्रेस मध्ये निघून जाईल. बरोबर ना, अशा वेळेस प्रत्येक शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्या, आपल्या मुरमाट जमिनी असेल किंवा चांगली जमीन असेल, आज या ठिकाणी तुम्ही बघितलं पूर्ण काळी जमीन या ठिकाणी आहे, अशा वेळेस आपल्याला पाणी नियोजन आपल्याला प्रत्येक रोगासाठी फार महत्वाचं राहणार आहे. मग या ठिकाणी जर आपण 4 दिवसातून 1 तास पाणी देतोय तर तुम्हाला हलक्या जमिनीमध्ये कमीत कमी 4 दिवसातून 3 ते 4 तास 5 तासापर्यंत पाणी देणं गरजेचं राहील. आता हे नियोजन केलं, याचबरोबर आपल्याला डोसेसचं नियोजन सुद्धा करणं गरजेचं आहे. या प्लॉटचं शेड्यूल आलेलं असेल तुम्हाला, आपण तोही प्लॉट बुकिंग केलेलं आहे. बरोबर, आता या प्लॉटला काय शेड्यूल आला आणि त्याला काय आलं हे सांगता येईल का तुम्हाला? त्याला वेस्पा 0-52-34 कुमानील हा पहिला स्प्रे आला. त्याच्यानंतर एक जोबॉस स्पार्क आणि एंट्राकॉल दुसरा स्प्रे त्या ठिकाणी आला. एक जोबॉस प्रमाण सांगा त्याचं. एक जोबॉस 250 मिली, स्पार्क 150 ग्राम आणि एंट्राकॉल 500 ग्राम. बरं, तो स्प्रे घेतला, स्प्रे घेतल्यावर काय बदल वाटला? पानाची थिकनेस, रफनेस एकदम चांगला आला आणि फुलांची सेटिंग बिटिंग चांगली झाली. बरं, पुढचा स्प्रे सांगा आता काय आला. पुढचा स्प्रे आता त्याच्यानंतर आपण घेतला फिलिया 525 आणि त्याच्यात जे 78 घ्यायचं होतं तुम्ही दुकानात गेले कॉल केला, मग अळीचा स्प्रे घ्यायचं, मग डेलिकेट आपण त्याच्या डेलिकेट घेतो. बरोबर, म्हणजे फिलिया 525 या ठिकाणी 2 लिटरला 250 मिली, डेलिकेट 100 मिली हा स्प्रे आपण काढून घेतला. आता हे 3 स्प्रे घेतले, ड्रिपचे ऍप्लिकेशन सुद्धा सांगा आता काय आले. ड्रिप मधून आता आपल्याला 13-40-13-5 किलो आणि सल्फर 2 किलो. ओके, त्याच्यानंतर आता कॅल्शियम नायट्रेट 13-45 5 किलो. बर, त्याच्यानंतर बॅक्टोरिलीज, गुळ आणि ताक. बरोबर, हे 2 ते 3 दिवस बिजट ठेवून आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचे. ओके, आता लक्षात घ्या, हे डोसेस, हे स्प्रे या स्टेजला आलेले. आता प्लॉटची सेटिंग बघितली तर अतिशय सुंदर सेटिंग त्या ठिकाणी झालेली. याच्यानंतरचे स्प्रे सुद्धा तितकेच गरजेचे राहणार आहे. परंतु पुढे तिरंगा येऊ नये, गुलाबी येऊ नये याच्यासाठी आपल्याला आत्ताच कामकाज करणं गरजेचं राहील. मग याच्यासाठी आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून कॅल्शियम ऑक्साईड एकरी साधारणतः 1 ते 1.5 लिटर पर्यंत या स्टेजला आल्यानंतर एक डोस आपल्याला देऊन घ्यायचा आहे. आता हे देत असताना आपल्याला त्याचसोबत बोरॉन 500 ग्राम हा डोस सुद्धा आपल्यासाठी फार महत्वाचा राहील, जेणेकरून झाडाचं जे आपण म्हणतो की परागीकरण किंवा फुलांचं परागीकरण, तिची प्रजनन क्षमता त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची त्या ठिकाणी तयार होईल. हा डोस सुद्धा आपल्यासाठी फार महत्वाचा राहणार आहे.
त्यानंतर त्याचबरोबर आपण साधारणतः या स्टेजला असेल, प्लॉटला ग्रीनरी चांगली असेल, वाढ व्यवस्थित वाटत असेल, कांड्याचं अंतर जास्त वाटत असेल, तर आपण त्या ठिकाणी तुम्हाला एक तिसरा डोस त्या ठिकाणी द्यायचा. त्याच्यामध्ये तुम्हाला पोटॅशियम शोनाईट एकरी 5 ते 7 ते 8 किलो पर्यंत, लक्षात घ्या, कमीत कमी 5 किलो. तुमची हलकी जमीन असेल तर तुम्ही 5 किलो द्या, कारण लीच आउट पण होऊन जाण्याचं प्रमाण जास्त असतं. मग अशा वेळेस तुम्ही 5 किलोपासून 8 किलो पर्यंत तुम्हाला एकरी पोटॅशियम शोनाईट त्या ठिकाणी द्यायचे. ते देत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला नायजेल एकरी 500 ग्रॅम हा डोस आपण जर देऊन घेतला तर नक्कीच आपल्याला तिरंगा असेल याच्यापासून सुद्धा त्या ठिकाणी बचाव होईल. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण याचबरोबर जे मायक्रोन्युट्रियंट त्याच्यामध्ये देतो त्याच्यामध्ये तुम्हाला कम्फर्ट सोल्युशन, वरद फर्टिलायझरचं तुम्हाला कम्फर्ट सोल्युशन एकरी 4 ते 5 किलो पर्यंत आपल्याला द्यायचं आहे. त्याच्यामध्ये गुळ 2 किलो. आता लक्षात घ्या, हे देत असताना आपल्याला न्यूट्रिशन मॅनेजमेंट सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे, म्हणून आपल्याला हा डोस द्यायचा आहे. परंतु न्यूट्रिशन मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला हे 2 गोष्टी तुम्ही घेत आहे, त्याच्याचबरोबर तुम्हाला अल्केमी सोल्यू एकरी 5 ते 10 किलो पर्यंत त्याच्यामध्ये घ्यायचं आहे. हा डोस जर दिला तर नक्कीच आपल्याला तिरंगा तुम्हाला जाणवणार नाही किंवा कमी होईल. आपण कॅल्शियमची कमतरता असेल त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी फळ तुमचं काळं पडतं, त्याचा सुद्धा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी होईल. त्याचबरोबर जे आपण दुय्यम अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे अडचणी येतात त्या सुद्धा त्या ठिकाणी कमी होतील. आता या गोष्टींचं नियोजन जर आपण केलं तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आता याच्यानंतर स्प्रेचं नियोजन, स्प्रेचं नियोजन देत असताना आपल्याला याच्यानंतर फळ साईज सुद्धा चांगली झाली पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला चिलेटेड कॅल्शियम किंवा ZNB, लक्षात घ्या, ZNB आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे 2 चिलिटरला 150 ग्रॅम. त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, बोरॉन 100 ग्रॅम, प्रोस्टीन 500 मिली. आणि त्याच्यासोबत वातावरण खराब असेल तर आपण बुरशीनाशकचा वापर करू शकतो. मग आता बुरशीनाशक देत असताना तुम्ही रोको घेत असाल तर 250 ग्रॅम घ्या, नेटिव्ह घेत असाल तर 100 ग्रॅम घ्या. हे दोन्ही तुमचे आंतरप्रवाही बुरशीनाशक झाले. पण वातावरण जर ढगाळ असेल तर आपण कॉन्टॅक्ट फंगीसाइड त्याच्यामध्ये घेऊ शकतो. एंट्राकॉल घ्या, ते 500 ग्रॅमचं प्रमाण त्या ठिकाणी घ्यायचं आहे. या फवारण्या आपण जर व्यवस्थित घेतल्या त्याचबरोबर अजून आपल्याला व्हायरसचा प्रादुर्भाव सुद्धा तुमच्या विभागात बऱ्याच लोकांची तक्रारी बरोबर आपल्याकडं नाही, पण याच्यासाठी तुम्हाला मी आज क्लास्टोची फवारणी करून घ्यायला लावली बरोबर. टाटा कंपनीचं क्लास्टो, कारण बऱ्याच ठिकाणी पांढऱ्या माशीचं प्रादुर्भाव या टेम्परेचरमुळे त्या ठिकाणी होतो. मी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला क्लास्टोची एक फवारणी काढून घेणं गरजेचे राहील. एकरी 200 ग्रॅम या प्रमाणात आपल्याला क्लास्टो घ्यायचं. त्याच्यामध्ये तुम्ही नुवान किंवा एम्पायर प्लस तुम्हाला 300 ते 400 मिलीपर्यंत पर एकर हा स्प्रे आपण काढून घ्यायचा. व्यवस्थित कव्हरेज घेऊन जर काढून घेतला तर नक्कीच आपल्याला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आता या फवारणी केल्या, हे नियोजन केलं आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आमच्याकडून नक्की राहतील. तर शेतकरी मित्रांनो, काय करायचंय, आपले व्हिडिओ तुम्ही प्रथम बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तुम्हाला बुकिंग क्रमांक सुद्धा परत एकदा सांगतो. बऱ्याच शेतकऱ्यांच्या बुकिंगा होत आहेत, लेटच्या लागवडी त्या ठिकाणी असतील, मग तुमच्या मिरचीच्या असू शकतात, कलिंगडाच्या सुद्धा बऱ्याच ठिकाणी आता लागवडी चालू होत आहे, ते सुद्धा लोक प्लॉट बुकिंग करत आहे. परंतु हे सगळं नियोजनबद्ध कामकाज करण्यासाठी कांद्याची सुद्धा आपल्याला प्लॉट बुकिंग करायची आहे बरोबर आहे. उद्याच लागवड आहे ना, हो. तर कांद्याच्या सुद्धा बुकिंग त्या ठिकाणी चालू आहेत. आता याच्यासाठी तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो, 98 34 25 22 14 91 68 000 505 003 504 या क्रमांकावरती संपर्क करा. आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला, काही अडचणी असेल विचारत चला. त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ नक्की शेअर करत चला, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला 3 ते 4 फवारण्यांमधून 2 ते 3 ड्रिपच्या ऍप्लिकेशनमधून जो फायदा होणार आहे तो प्रत्येक शेतकऱ्याचा होत असेल तर नक्कीच आपल्या सर्वांसाठी ते महत्वाचं असणार आहे. धन्यवाद.